कोरोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं भारताचं कौतुक केलंय. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केलंय. भारत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरू ठेवलं पाहिजे असंही WHO ने सुचवलंय. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलंय. चीनप्रमाणेच भारत हा देखील बहुसंख्य लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात कोरोनाचं जे संकट ओढवलं त्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले असं मायकल जे रेयान यांनी म्हटलंय. लोकांचे आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्याप्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते असं मायकल जे रेयान यांनी म्हटलंय. इंडिया लेड द वर्ल्ड इन इरॅडिकेटिंग टू सायलेंट किलर्स ऑर एलिमिनेटिंग इन द कंट्री स्मॉलपॉक्स वन ऑफ द ग्रेटेस्ट सक्सेसेस ऑफ मॅनकाइंड अ व्हायरस that killed more people on this planet than all the wars put together. India, through targeted public health intervention, ended that disease and gave a great gift to the world. India also eliminated polio, another silent killer, and did a tremendous job on surveillance and finding cases and vaccinating and doing all the things that need to be done. So India has tremendous capacities. All countries have tremendous capacities when communities are mobilized, when civil society is mobilized. Bureau report, Maharashtra News 24. नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97.